इयत्ता पाचवीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, तो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा साखर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा साखर. कविता शिकून संपते. कविता शिकून संपल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात, सांगा मुलांनो कवितेबद्दल कुणाला काही शंका, कुणाला काही प्रश्न. कधी हात न वरकरणारा सदा कोपऱ्यात बसणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा विद्यार्थी उभा राहतो आणि म्हणू लागतो, गुरुजी मला कविता समजली, गुरुजी मला कविता समजली, तुमच्या कवितेला बाप शेतकरी आणि माझ्या वास्तवातल्या जगण्याला बाप सुद्धा शेतकरी, मला डिप्त दिसायला लागले गुरुजी, फक्त मला एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेला बाप रात्रंदिवस कष्ट करतो, माझ्या आयुष्याला जगण्याला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो, तुमच्या आयुष्याला बापाची कथा आणि माझ्या वास्तवातल्या बापाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार. गुरुजी निरुत्तरच झाले, प्रश्न अनुत्तरच राहिला आणि तोच अनुत्तरीत प्रश्न घेऊन आज मी तुमच्याशी बोलत आहे. नमस्कार, मी अंकिता बिडवे आपल्या समोर विषय मांडतीये, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. मध्यंतरी मराठवाडा विदर्भाने खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते, त्यावेळेस भारताच्या कृषी मंत्र्यांना एका पत्रकाने प्रश्न विचारला, कृषी मंत्री साहेब आज मराठवाडा विदर्भाने खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात, त्यावर तुमचं म्हणणं काय? त्यावेळेस त्या पत्रकाच्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचे महामहिम कृषी मंत्री म्हणतात, आज मराठवाडा विदर्भाने खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे. हा पत्रकार हाच प्रश्न घेऊन मराठवाड्यात जातो आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो की बाबा रे, तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे, असं भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे, त्यावर तुझं म्हणणं काय? तो म्हणतो, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापांनी आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे, पण त्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाया बापराचं असावं, पण मला कळलं ते प्रेम प्रकरण माझ्या बापाने लाखो वर्ष काळ्या आईवर प्रेम प्रकरण केलं, ते आकाशात पाऊस पडला नाही, जमीन थोडं उगलं नाही, साहजिकच आहे ना माझ्या बापाची प्रेम कहाणी बरी राहिली. याच कवितेला समर्पण मराठवाड्याचा कवी मित्र म्हणू लागतो, त्यावा वाटत नाही पिशाचा घोट, त्यावा वाटत नाही पिशाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार, मातीच्या वासन कधी भरत का पोट, मातीच्या वासन कधी भरत का पोट. माणूस जन्मला त्याची नाड जोडली मातीशी, माणूस जन्मला त्याची नाड जोडली मातीशी, खेडला तो मातीत आणि मातीला उपमा दिली मातीशी, खेडला तो मातीत आणि मातीला उपमा दिली मातीची. मातीला शेती केलं होऊन स्वतः शेतकरी, मातीला शेती केलं होऊन स्वतः शेतकरी, काळ आईला बंधून निघाला पोषण जगाच्या मोहिमेवर, काळ आईला बंधून निघाला पोषण जगाच्या मोहिमेवर. राजा जग चालवणारा की जगानुसार चालणारा, मनाला राजा येतो पण असा त्याला स्वतःच्या हक्क नाही बोलायचो, राजा म्हणतात त्याला राजाची वागणूक नाही, प्रशासन हक्क देत नाही, जेवढा तेवढा मजूर मंडळीपूर देत नाही, जणू चौफळ भिंतीत बांधून म्हणावं, आता तू मोकळा श्वास घे. निसर्ग, प्रशासन, समाज, आर्थिक व्यवस्था अशा सगळ्या गोष्टीमध्ये कचून बांधल्या गेलेला आपल्या कृषी प्रधान देशाचा कृषीवर, ज्याला स्वतंत्र असल्याच्या नावावर एका चौकटीत बांधून ठेवलंय. बोलण्याचा मुद्दा असाच की शेतीची अशी दुर्दैवी परिस्थिती आणि त्यावरचे राजाचे वाद अपरिचित नाहीतच. या दुर्दैवाला सुदैव बनवण्याचे कित्येकांचे प्रयत्न सुरू असतात आणि मुळातच बघायला गेलं तर शेतकरी या समाजातील एक सुजाण व्यक्तित्व स्वतःसाठी लढण्याचे सामर्थ्य उभा करतो. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुदलाम सुफलाम बनवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो, थंडी ऊन पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो, त्याच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते. शेतकऱ्याचे राहणीमान अगदी साधे असते पण त्याचे जीवन खडतर असते. दररोज सकाळी उठून शेतावर जातो, पूर्ण दिवस शेतात काम करतो, त्याचे उत्पन्न बरेच वेळी पावसावर अवलंबून असते, पण त्याचे उत्पन्न बरेच वेळी पावसावर अवलंबून असते. कमी पाऊस किंवा अतिवृष्टी यापैकी त्याला काही झाले तरी त्याला नुकसान सोसावे लागते, अनेक वेळा त्याला कर्जबाजारीही व्हावे लागते. आजचा भारतीय शेतकरी प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे याच्या साह्याने आजच्या शेतीची आधुनिक पद्धती व नवीन यंत्रे शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्याच्या साह्याने आजचा भारतीय शेतकरी प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्याची स्थिती चांगली व्हावी, सरकारने चांगले प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटते. धन्यवाद.